आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण घनाकृतींचे रूपांतरण यावर आधारित काही उदाहरणं पाहिली आज आपण आणखीन काही अशीच उदाहरणं पाहणार आहोत राम त्याच्या आयताकृती शेतात सात सेंटीमीटर आतील व्यासाच्या पाईपने सिंचन करत असतो ज्यामधून बहात्तर सेंटीमीटर प्रतिसेकंद प्रवाहाने पाणी वाहत असते जर सिंचनासाठी दहा सेंटीमीटर खोल पाण्याची आवश्यकता असेल आणि शेतात सिंचनासाठी तीस मिनिटं लागतात तर रामाच्या शेताचे क्षेत्रफळ काय असेल स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि तुम्ही तुमचे उत्तर शोधा आपल्याला माहीत आहे की पाईपने तीस मिनिटात शेतात पाणी भरते तर आपण असे म्हणू शकतो की पाईपमधून तीस मिनिटात बाहेर पडणाऱ्या पाण्याचे घनफळ हे तीस मिनिटात शेतात भरलेल्या पाण्याच्या घनफळा इतकेच असणार आहे तर मग आता तुम्ही तीस मिनिटात पाईपमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे घनफळ सांगू शकता का आपल्याला माहीत आहे की पाईपचा आकार हा दंड गोलाकार असतो ज्याचा आतील व्यास सात सेंटीमीटर इतका असतो ज्यामुळे आपल्याला सात भागिले दोन त्रिज्या मिळते पाईपमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे घनफळ काढण्यासाठी आपल्याला लांबीदेखील आवश्यक असते चला थोड्या काळासाठी समजूया की पाणी कधीही न संपणाऱ्या पाईपमधून बाहेर प्रवाहित होत प्रश्ना आहे प्रश्नामध्ये म्हटलं गेलं आहे की पाण्याचा प्रवाह प्रति सेकंद बहात्तर सेंटीमीटर इतका आहे म्हणजेच पाणी एका सेकंदात बहात्तर सेंटीमीटर अंतर कापत असते तर तीस मिनिटात पाण्याच्या प्रवाहाचे अंतर जे कापले गेले बहात्तर गुणिले साठ गुणिले तीस सेंटीमीटर असे असेल आता जर काही क्षणासाठी विचार केला की पाणी काही काळ हे स्थिर राहिले तर या पाण्याचे घनफळ तुम्ही सांगू शकता का शब्बास आपण हे ह्या सूत्राच्या मदतीने करू शकतो जिथे आरला पाईपची त्रिज्या आणि ला तीस मिनिटात पाण्याने व्यापलेले अंतर असे आपण मानलेले आहे ज्यामुळे तीस मिनिटात पाईपमधून बाहेर आलेल्या पाण्याचे घनफळ आपल्याला कळेल आता हेच पाणी शेतात भरल्यानंतर पाण्याची उंची दहा सेंटीमीटर अशी होते कारण शेतात येत असलेल्या पाण्याचे घनफळ पाईपमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या घनफळा इतके असेल आपल्याला माहीत आहे शेतात भरलेला पाण्याचे घनफळ शेताचे क्षेत्रफळ आणि पाण्याच्या उंचीचा गुणाकारा इतकेच होणार आहे शेताचे क्षेत्रफळ आपल्याला शोधावे लागेल पाण्याची उंची दहा सेंटीमीटर हे आपल्याला प्रश्नातून माहीत आहे आणि पाईपमधून येणाऱ्या पाण्याचे घनफळ आपल्याला आधीच सापडलेले आहे सर्व मूल्ये तिथे स्थापित करा पुढे सोडवल्यानंतर आपल्याला आपल्या शेताचे क्षेत्रफळ मिळेल तर रामाच्या शेताचे क्षेत्रफळ एकोणपन्नास दशांश आठ नऊ सहा चौरस मीटर असं आहे आशा आहे की ह्या उदाहरणाच्या सहाय्याने घनाकृतीच्या एका आकारातून दुसऱ्या आकारात रूपांतरण आणि दैनंदिन जीवनात ह्याचा कसा उपयोग करायचा हे लक्षात आलं असेल